नमस्कार मित्रांनो मी आहे प्रवीण राठोड आणि तुम्ही पाहता आमचं यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट आजच्या व्हिडिओमध्ये आपण नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता कोणत्या तारखेला शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता गुरुवारी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती मिळालेली आहे राज्य सरकारने जाहीर केलेल्या शेतकरी महासन्मान निधी योजनेतील पहिल्या हप्त्याचे वितरण गुरुवारी सव्वीस तारखेला शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जमा केले जाणार आहे राज्य सरकारने जे आहे शिर्डी येथील होणाऱ्या कार्यक्रमात हे वितरण होईल अशी माहिती देण्यात आलेली आहे या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यासह मंत्रिमंडळ सुद्धा उपस्थित राहणार आहे पंतप्रधान शेतक पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेत राज्य शासनाने भर घालण्याची घालण्यासाठी जाहीर केलेल्या शेतकरी योजनेचा पहिल्या हप्त्यांसाठी एक हजार सातशे वीस कोटी रुपयांचा निधी वितरणास राज्य सरकारने मान्यता दिलेली होती आणि त्यानंतर जे आहे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये लवकरच पैसे जमा होईल अशी माहिती मिळालेली होती मात्र महा आय टीने लाभवलेल्या विलंबामुळे आणि कृषी विभागाने पडताळणीत केलेल्या दिरंगाईमुळे नमशेतकरी योजनेच्या वितरणास विलंब हो होत होता शेवटी जय शेतकरी सन्मान योजनेच्या चौदाव्या हप्त्यांसाठी पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये राज्याच्या या योजनेचे पैसे वितरण होतील करण्यात येतील असे सांगितले जात होते मात्र कृषी विभागाने ऑगस्टपासून विशेष मोहीम राबवत या ठिकाणी पुन्हा पडताळणी केली त्यात सात लाख एक्केचाळीस हजार शेतकरी या ठिकाणी पात्र झाले पुन्हा केंद्रांचा चौदावा हप्ता शहाऐंशी लाख साठ हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये मिळालेला होता मात्र नवीन अभिलेखांची तपासणी केल्यानंतर राज्यातील पात्र लाभार्थ्यांची संख्या आता त्र्याण्णव लाख सात हजारवर गेलेली आहे वास्तविक केंद्रांचा चौदावा हप्ता पंच्याऐंशी लाख साठ हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेला होता त्याच्या पोटी तब्बल एक हजार आठशे सहासष्ट कोटी चाळीस लाख एवढं वितरित करण्यात आलेलं होतं सध्या राज्य सरकारच्या नमोशेतकरी योजनेची लाभार्थी नेमकी संख्या किती आहे याबाबत अद्यापपर्यंत स्पष्टता नाही पण ज्यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत सव्वीस ऑक्टोंबरला शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये दोन हजार रुपयांचा शेतकरी योजनेचा पहिला हप्ता जमा करेल त्यावेळेस आपल्याला त्या, त्या संख्ये किती संख्या आहे त्या यासाठी पात्र याची संपूर्ण माहिती मिळेल यामध्ये कृषी विभागाची काही पडताळणी केलेली होती त्याबाबत आपण माहिती बघूया पी एम किसान योजनेच्या चौदाव्या हप्त्यांसाठी पंच्याऐंशी लाख साठ हजार शेतकऱ्यांना हे पैसे देण्यात आलेलं होतं राज्यातील एकूण पात्र

पाच लाख सव्वीस हजार एवढी आहे वारंवार सांगून सुद्धा शेतकऱ्यांनी जे आहेत आपल्या बँक खात्याला आधार नंबर लिंक केले नाही त्याचबरोबर ई के वाय सुद्धा केलेली नाही अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये नमोशेतकरी योजनेचा पहिला हप्ता जमा केला जाणार नाही येणारा पंतप्रधान पी एम किसान सन्मान निधी योजनेचा पंधरावा हप्तासुद्धा जमा केला जाणार नाही त्याचबरोबर नमोशेतकरी योजनेचा पुढील महिन्यामध्ये मिळणारा दुसरा हप्तासुद्धा त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार नाही तर अशा प्रकारे बघितलं तर शेतकरी योजनेचा पहिला हप्ता सव्वीस ऑक्टोंबर रोजी गुरुवारी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरित करण्यात येणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा इथेच थांबे हिंद जमा